माझी 24 तास एक पाऊल पुढे। दीपक जी तुम्हाला बोलायचं होतं मगाशी, काय म्हणायचं? आपने जो बोला था कि बिल्कुल एक महीने के अंदर इन्वेस्टिगेट होना चाहिए, पॉइंट ये है कि इन्वेस्टिगेशन करेगा कौन? वही हम मांग कर रहे हैं कि इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेशन होनी चाहिए, पर करेगा कौन? सीबीआई करेगी वापस जो कंट्रोल में है कांग्रेस ही के। सो पॉइंट ये है, हमने तो रॉबर्ट वाड्रा के ऊपर हमने आरोप लगाया है, कांग्रेस चाहिए आप बताइए ना। नहीं, हम उसी के लिए तो लोकपाल की मांग की, लोकपाल होने तक नहीं होना चाहिए क्या? दैट इज द रीजन हम लोग बात कर रहे हैं कि इंडिपेंडेंट लोकपाल। अभी एक साल नहीं होगा, छह महीना नहीं होगा, तो इसका मतलब इंक्वायरी नहीं होगी? आप चाहो तो आप डबल बोलते हैं ना। आप बिल्कुल चाहो तो इमीडिएटली ला सकते हैं लोकपाल, ऐसा होता नहीं है भाई, आप कहेंगे इसलिए इमीडिएटली ले आएंगे। हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे, ज्याच्या शेवटी सगळ्यात जो केजरीवालांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे। आपण अशोक वानखेडेंकडे जाऊया। अशोकजी, केजरीवालांनी किंवा प्रशांत भूषण यांच्यापैकी कुणीही कोर्टामध्ये जाण्याची तयारी दर्शवलेली नाहीये, कारण कोर्टात वेळ लागतो असं त्यांचा दावा आहे। स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम विषयी ते बोललेले आहेत, मात्र त्याच्यावर विश्वास, या टीमकडून व्यवस्थित तपास होईल असा त्यांना विश्वास नाहीये, आणि म्हणून शेवटी त्यांनी हा मुद्दा आणून ठेवलेला आहे लोकपालवर। याविषयी तुमचं काय मत आहे जोशी? हो, केजरीवाल आणि त्यांची पूर्ण टीम कितीतरी वेळा कोर्टात केसेस घेऊन गेलेले आहेत। त्यांचं जे म्हणजे सुरुवातीपासून त्यांचं जे काम पाहिलं तर ते कोर्टातच आहे अगदी, पण आता ते म्हणतात वेळ खाऊ प्रक्रिया आहे। त्यांना माहित आहे की ही कोर्टात ही केस स्टँड करतच नाही, चालतच, त्यामुळे सहा महिन्यात इकॉनॉमिक्स टाइमला आल्यानंतर सुद्धा सगळे लोक चूप आहेत, चाहे भाजपाचे असो चाहे लेफ्ट असो, सगळ्यांना माहित आहे की ही कोर्टात टेक्निकली स्टँड होत नाही केस। माझे दोन प्रश्न दोन प्रवक्त्यांना आहेत, एक भाई जगतापना। हो, भाई जगताप फार म्हणजे राईट आउटराईट बोलणारे माणसं हे आहेत, प्रवक्ते आहेत। त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, रॉबर्ट वडेरा जर गांधी परिवाराची जवाई नसते तर त्यांना डीएलएफनी आपलंच हॉटेल खरीदण्यासाठी आपलेच उधार म्हणजे आपलंच कर्ज दिलं असतं का? हो, हे नैतिकतेला धरून बोलतोय मी। सहा महिन्यापासून मलाही माहिती आहे ही गोष्ट आहे मार्केटमध्ये, पण सहा महिन्यापासून मी याचं उत्तर शोधतोय आणि कोणीही मला सांगू शकत नाही। नैतिकतेला जर धरून पाहिलं तर ही गोष्ट बरोबर आहे की नाही? आणि दुसरा प्रश्न माझा मधु चव्हाणला आहे। दुसरा प्रश्न आहे की जर डीएलएफनी जर लोन दिलं वडेराला आणि ते अनैतिक आहे, तर मग संचेतींनी त्यांच्या खासदारांनी जे आपल्या ड्रायव्हरला आदर्श मध्ये फ्लॅट घ्यायसाठी कर्ज दिलं ते कुठल्या नैतिकतेमध्ये बसतं? उत्तर घेऊया किंबहुना आपण थोडा वेळ देऊया त्यांना या प्रश्नाच्या उत्तरावर विचार करण्यासाठी। एका ब्रेक साठी आपण थांबूया आणि ब्रेक नंतर आपण लगेच भेटूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।